प्लेयर्स वेअर द मायनर मिलेट्स आर आस्क्ड, त्यामध्येच फक्त मायनर मिलेट्स जे आहेत त्या विचारल्या जातात. ओके, तर अशा रीतीने आज जे आहे तुम्हाला मायनर मिलेट आणि पल्सेस मधलं ग्रीन ग्राम अँड ब्लॅक ग्राम. सो टुडे आय विल कव्हर टू टॉपिक्स, ग्रीन ग्राम अँड ब्लॅक ग्राम. ठीक आहे, आणि स्क्रीन अजून शेअर झालेली नाहीये माझ्या मोबाईल मध्ये, तर दिसत नाही की तुम्हाला स्क्रीन शेअर झालेली आहे. ठीक आहे, एक मिनिट स्क्रीन शेअर होऊ दे, नंतर मी लगेच चालू करतो लेक्चर जे आहे. ज्यांना स्वतःचा व्हिडिओ ऑफ करायचा असेल ते कॅन क्लोज डाऊन देअर व्हिडिओज. व्हिडिओ आता ऑफ केला तरी चालेल, मी आता बघत बसलेलं नाही कुणी ऑन ठेवलाय आणि कुणी ऑफ केलेला आहे. ओके, काय प्रॉब्लेम झालाय मला काही कळलं. शेअरिंग तर दिलंय मी, स्क्रीन का शेअर होईना? तुम्हाला स्क्रीन विजिबल आली का? पण टाईप करून देश येता का बरं? स्क्रीन दिसती का? ओके, नाही दिसत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके, एकच मिनिट थांबा. शेअरिंगला काय प्रॉब्लेम झालाय? एकच मिनिट होल्ड करा, मी स्क्रीन शेअर स्टॉप करतो, डबल शेअर करतो. ऍक्च्युली स्क्रीन शेअर झाली पाहिजे होती पण नाही झाली. ओके ठीक आहे, काय अडचण नाही, आता बघूया स्क्रीन शेअर होते का. नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे काही वेळेस कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम, नेटचा प्रॉब्लेम असला. झाली का विजिबल स्क्रीन? दिसते का आता? ओके आले ना? ओके ठीक आहे, चला कळलं मला तुम्हाला स्क्रीन आलेली आहे. ओके नाव, तर आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आहे मायनर मिलेट्स. ओके, सो इन मायनर मिलेट्स मध्ये पहिलं जे येत, एकच मिनिट थांबा, काय त्रास आहे राव. फॉक्सटेल मिलेट. ओके एकच मिनिट थांबा, येतो राव, त्रासले. एकच मिनिट थांबा. फॉक्सटेल मिलेट और इटालियन मिलेट, ज्याला आपण राळा किंवा राळा किंवा ककून असं म्हणतो. ठीक आहे, त्याचं बॉटनिकल नेम आहे सिटारिया इटालिका. ओके, आणि ओरिजिन आहे चायना. पोरही सारखे ऍडमिट होतात, माझा वेळ लिहाय जातो राव, हे पोरण किती वाजता सांगायचं. तर फॉक्सटेल मिलेट किंवा इटालियन मिलेट. ओके, तर फॉक्सटेल मिलेट किंवा इटालियन मिलेट जे आहे, ठीक आहे, त्रास झालाय. दोनच मिनिट थांबा, स्क्रीन शेअर केलेली पुन्हा एस्केप झालं चुकून अनफॉर्च्युनेटली. ओके, तर फॉक्सटेल मिलेट किंवा स्क्रीन शेअरिंग का पॉज व्हायला लागले मग, काय समजना. एकदा एखाद्या गोष्टीला त्रास व्हायला लागला की नाही, लय त्रास होतो. मिनिट मिनिट दोनच मिनिट थांबा, एखाद्या वेळेस त्रास व्हायला लागला की नाही, सुरुवातीला लय त्रास होतो. ओके, नाव द स्क्रीन इज विजिएबल टू यू. ओके, तर इटालियन मिलेट और फॉक्सटेल मिलेट, ज्याला राळा किंवा ककून आपण ककून आपल्या कॉमन लँग्वेज मध्ये किंवा कॉमन भाषेमध्ये म्हणलं जातं, तर त्याच्या दोन्हीचे फोटो तुम्हाला दिसतायत. ओके, इटालियन मिलेट और फॉक्सटेल मिलेट्स मध्ये. ओके, तर लेफ्ट साईडला प्लांट आहे आणि जे सॉरी राईट साईडला प्लांट आणि लेफ्ट साईडला सीड आहे, सीड आणि प्लांट तुम्हाला दोन्ही दिसतायत. ओके, आणि बघा त्याचं स्पायकलेट कसं आहे, असं गोल गोल गुच्छ असल्यासारखं फॉक्सटेल मिलेट किंवा इटालियन मिलेट. Look, these are the minor crops. हे जे आहेत माइनर मिलेट्स आहेत. ओके, दीज आर कल्टिवेटेड ऑन लिमिटेड अमाउंट ऑफ सॉइल, अतिशय कमी सॉइलवर कमी एरियावर हे वापरले जातं. असं नाही की खूप मोठे एरियावर किंवा लार्जर कल्टिवेशन असते, दीज आर द माइनर मिलेट्स, खूप कमी एरियावर युज केलं जातं किंवा कल्टिवेट केलं जातं. ओके, फॉक्सटेल मिलेट और इटालियन मिलेट. ओके,
बॉटनिकल नेम सिटारिया इटालिका, सिटारिया इटालिका नाव लक्षात ठेवा, कारण की बॉटनिकल नेम्स ओरिजिन हे जास्त विचारलं जातं. ओरिजिन आहे चायना. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स 12.5% फॉस्फरस, 4.3% फॅट अँड 3.2% ऍश. ओके, बेसिकली इट इज युजफुल फॉर द इटिंग पर्पज. खाण्यामध्ये वापरतात किंवा बेबी फूड्स मध्ये वापरतात किंवा वेगवेगळे जे प्रोडक्ट्स म्हणतात बिस्किट्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील डेअरी प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये, बिकॉज इट विल हॅव अ न्यूट्रिशनल व्हॅल्यूज. इट इज युज्ड इन बेबी फूड प्रोडक्ट्स ऑर बेकरी प्रोडक्ट्स ऑर कुकीज, जे आपण केक्स किंवा कुकीज म्हणतो त्याच्यामध्ये हे मायनर मिलेट्स जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. ओके, किंवा आपल्या घरी भाजी बनवण्यासाठी किंवा डाळी मधल्या असे मिक्स मध्ये वापरतात. ओके, सीड अँड सोईंग, टाइम ऑफ सोईंग जून जुलै, जून जुलै मध्ये कधीही सोईंग करा. मोस्टली दीज मायनर मिलेट्स आर कल्टिवेटेड ऑन अ लाईट टाइप ऑफ सॉइल, हलक्या जमिनीमध्ये लोक लावतात आणि लिमिटेड अमाऊंट ऑफ एरिया, खूप कमी एरियावर लावतात, तितकं जास्त काळजी घेतली जात नाही किंवा लक्ष दिलं जात नाही ऍज कम्पेअर टू जवार, बाजरा, राईस, हे जे आपले मेजर क्रॉप आहेत. सीड रेट आहे 8 to 10 kg पर हेक्टर, 8 to 10 kg पर हेक्टर. आणि स्पेसिंग आहे 30 by 10, 30 by 10 cm हे स्पेसिंग आहे. मेथड ऑफ सोईंग आहे ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, हाताने शेतामध्ये पसरणे किंवा स्प्रेडिंग करणे. ओके, तसं तुम्ही ड्रिलिंग केलं तरी चालतं, बट द सीड साईज इज व्हेरी स्मॉल, थोडीशी स्मॉल असते. ओके, तर स्पेसिंग आहे 30 by 10 आणि सीड रेट आहे 8 to 10 kg. ओके, देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर, 5 to 10 tons पर हेक्टर एफ वाय एम, 5 to 10 tons एफ वाय एम चांगलं कुजलेलं शेणखत. आणि फर्टिलायझर डोस आहे 40-20-20 एनपीके केजी पर हेक्टर. ओके, 40-20-20 एनपीके केजी पर हेक्टर, 20 kg नायट्रोजन, 20 kg फॉस्फरस अँड 20 kg पोटॅश ऍट द टाइम ऑफ सोईंग अँड रिमेनिंग 20 kg नायट्रोजन 1 month आफ्टर सोईंग. ओके, स्प्लिट ऍप्लिकेशन आता मी काही तर लिहिलेलं नाहीये. हार्वेस्टिंग अँड यील्ड 18 to 100 days DAS, डेज आफ्टर सोईंग प्लांट बिकम मॅच्युअर, येलोविंग ऑफ लीफ अँड ड्रॉपिंग डाऊन. ओके ओके, जवळपास 3-3.5 महिन्यामध्ये क्रॉप तयार होतं, पानं सुकतात आणि गळून पडायला लागतात, त्यावेळी जाळून पाहिजे. आणि त्याचं जे स्पायकलेट आहे, ओके, जो तुरा आहे तो कापायचा, सुकवायचा आणि मशीन मधनं गाळून घ्यायचं, थ्रेशिंग करायचं. ओके, म्हणजे ग्रेन सेपरेट करायचे. ओके, ग्रेन यील्ड आहे जवळपास, ग्रेन यील्ड जी आहे ती 8 to 12 quintals पर हेक्टर, 8 to 12 quintals पर हेक्टर आहे. आणि स्ट्रॉ यील्ड आहे 15 to 20 quintals पर हेक्टर. ओके, स्ट्रॉ यील्ड म्हणजे जनावरांना चारा म्हणून देतात, जशी आपली ज्वारी बाजरी आपण जनावरांना खायला घालतो तसं स्ट्रॉ यील्ड आहे. त्यात आपल्याला ग्रेन यील्ड जास्त महत्वाचे आहे. व्हरायटी थोडस इथं स्पेलिंग चुकलंय, व्हरायटी ISA 364, ओके 326 सॉरी, ओके अर्जुन अँड चित्रा, दीज आर द व्हरायटी विच आर फेमस फॉर फॉक्सटाईल मिलेट और इटालियन मिलेट. ओके, तर हे लक्षात ठेवा, ह्याच्यावर असा मेजर क्वेश्चन किंवा असं 4 mark क्वेश्चन विचारला जात नाही. ओके, ह्याच्यावर काय मायनर क्वेश्चन असतात, ह्याच्यात एखादी व्हरायटी मॅच द पियरला किंवा फिलिंग द ब्लँक्सला किंवा बॉटनिकल नेम अशा गोष्टी विचारतात, ह्याच्यावर काय असं मेजर कधी विचारलं जात नाही, मेजर क्वेश्चन विचारले जात नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं फिंगर मिलेट, त्याला आपण नाचणी किंवा रागी म्हणून पण ओळखलं जातं. ओके, आता नाचणी आणि रागी, रागी हा थोडासा हिंदी शब्द आहे, नाचणी आपल्याकडे मराठीमध्ये म्हणलं जातं. आपल्या कोकणामध्ये बरेच शेतकरी करतात किंवा सातारा जिल्ह्यामध्ये पाटण जो तालुका आहे तिथं पण नाचणीची लागवड केली जाते. ओके, तर नाचणी जी आहे तुम्हाला दिसते बाजरीसारखंच असतं प्लांट. ओके, थोडस उंचीनं कमी असतं आणि जे ग्रेनचा कलर आहे तो बाजरीचा ग्रे असतो आणि ह्याचा तांबडा असतो, ब्राउनिश आणि तांबडा. इथं फोटोमध्ये तुम्हाला दिसते ग्रेनचा कलर. नाचणीची तुम्ही भाकरी पण खाऊ शकता, कोकणामध्ये गेल्यानंतर नाचणीची भाकरी पण बनवली जाते. आणि नाचणी जी आहे ती पचायला अतिशय हलकं आणि त्यामुळे बेबी फूड्स मध्ये लहान मुलांचं जे बेबी फूड असते ना, नाचणी सत्व सॅरलॅक ह्याच्यामध्ये वापरलं जातं. ओके, सो फिंगर मिलेट, नाचणी आणि रागी. बॉटनिकल नेम आहे इसलिनिया कॉर्निया. ओके, कॉर्सो कॉर्ना. ओरिजिन आहे इंडिया. आणि इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स चपाती मेकिंग, चपाती आता चपाती असं म्हणू शकत नाही आपण, पण त्याच्यापासून भाकरी पण बनते नाचणीची. सायलेज मेकिंग, युज्ड फूड फॉर मेकिंग स्वीट अँड केक्स. मी जे तुम्हाला सांगितलं की बेकरी प्रोडक्ट्स मध्ये मायनर मिलेट्स जे आहेत हे पचायला अतिशय हलके आणि न्यूट्रिशियस असतात, त्यामुळे बेकरी प्रोडक्ट्स केक्स मध्ये ह्याच्यामध्ये वापरलं जातं.
फॉस्फोरस आहे 9.2%, फॅट आहे 1.29%, आणि कार्बोहायड्रेट जे असतात 16.31%, 16.31%, अँड इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए अँड व्हिटॅमिन बी. दॅट्स वाय नाचणी इज मोस्टली युजफुल इन बेबी फूड्स. लहान मुलाच्या फूड्स जे पॅकेट असतात त्याच्यामध्ये वापरलं जातं. नाचणीचे पापड बनवले जातात, नाचणीची भाकरी बनवली जाते. ठीक आहे. सीड अँड सोईंग, टाइम ऑफ सोईंग आहे जून जुलै. सीड रेट आहे 25 kg पर हेक्टर ब्रॉडकास्टिंगचा, अँड ड्रिलिंगसाठी 8 kg पर हेक्टर, ड्रिलिंगसाठी 8 kg पर हेक्टर. स्पेसिंग आहे 30x10, 30x10. मेथड ऑफ सोईंग आहे ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. ओके, ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग ह्या दोन ज्या आहेत त्या ज्या मेथड ऑफ सोईंग आहे. ड्रिलिंग म्हणजे काय, बैलानं किंवा ट्रॅक्टरनं पेरणे, त्याला आपण ड्रिलिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन होतो. आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, स्प्रेडिंग द सीड्स विथ द डायरेक्टली इन टू द फील्ड. ओके, विथ द हेल्प ऑफ हँड, हाताने सरळ फेकायचं बियाणं मातीमध्ये, त्याला आपण ब्रॉडकास्टिंग म्हणतो. त्याच्यामध्ये रो टू रो अँड प्लांट टू प्लांट स्पेसिंग इज नॉट मेंटेनड, एज वेल एज सोईंग डेप्थ इज ऑल्सो नॉट मेंटेनड, अँड सीड विल रिमेन ऑन द सर्फेस ऑफ सॉइल. ब्रॉडकास्टिंग एवढी सायंटिफिक मेथड नाहीये बरं का, जुन्या काळी लोक वापरायची, आजकाल काय कोण वापरत नाहीये. फक्त चाऱ्याची जी पिकं असतात, चाऱ्यासाठी म्हणजे चाऱ्यासाठी ज्वारी लावली, बाजरी लावली, त्याच्यामध्ये ब्रॉडकास्टिंग युज केलं जातं. ठीक आहे. मॅन्युअरिंग अँड फर्टिलायझेशन. ओके, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझेशन मध्ये फिंगर मिलेट मध्ये 5 to 10 ton FOM, आणि फर्टिलायझर डोज जो आहे 60-30-30, 60-30-30 NPK kg पर हेक्टर. इन दॅट 30 kg नायट्रोजन, 30 kg फॉस्फरस अँड 30 kg पोटॅश ऍट द टाइम ऑफ सोईंग, अँड रिमेनिंग 30 kg 1 month आफ्टर सोईंग. जे स्प्लिट आहे आपलं हार्वेस्टिंग अँड यील्ड आफ्टर 100 to 130 days डेज आफ्टर मॅच्युरिटी, 100 ते 130 दिवसाच्या दिवसामध्ये मॅच्युअर होतं, म्हणजे जवळपास 3.5 महिन्यामध्ये. कॉब्स आर रिमूव्ड अँड ड्राईड इन सनलाईट. जे कॉब्स किंवा जे कणीस आहे शेंडावरचा तो कापायचा आणि तो सुकट ठेवायचा, आणि जे खालचं स्ट्रॉ आहे ते जनावराला चारा म्हणून वापरायचं. ग्रेन यील्ड आहे 20 to 25 quintals पर हेक्टर, 20 to 25 quintals पर हेक्टर, अँड स्ट्रॉ यील्ड इज 16 to 80 quintals पर हेक्टर. स्ट्रॉ यील्ड जे आहे ते 60 to 80 quintal पर हेक्टर. फिंगर मिलेट नाचणी चाललंय आपलं, जे मागणी ऍड झाली असते त्यासाठी चालते. व्हरायटीज HR 374, VL 149, गोदावरी आणि फुले नाचणी. फुले नाचणी जी आहे ती आपल्या विद्यापीठाची आहे. ओके, ठीक आहे. तर हे झालं नाचणीच्या बाबतीमध्ये, आपलं मायनर मिलेट चालू आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे कोर्सो मिलेट, ब्रोमो मिलेट और हॉग मिलेट. ओके, कोर्सो मिलेट, ब्रोमो मिलेट और हॉग मिलेट, तिन्हीच नाव एकच आहे ज्याला आपण ओळखतो चन्ना किंवा वरी. चन्ना हे जे आहे ते हिंदी शब्द आहे, आणि वरी जे आहे ते आपल्याकडचा शब्द आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उपवास आला, त्यावेळेस उपवास पकडला जातो. आता श्रावण चालू होईलच, झालाय तर उपवासामध्ये खिचडी बरोबर, शाबुदाण्याच्या खिचडी बरोबर वरीचा तांदूळ किंवा वरीचा भात पण खाल्ला जातो. तर सगळ्यात जास्त आपल्याकडे जी वरी आहे तुम्हाला दिसते तिथे फोटोग्राफ्स मध्ये, पांढऱ्या कलरचे बारीक ग्रेन्स असतात, भाताचे ग्रेन्स लांबडे असतात पण वरी बारीक असतात, सेम जवळपास भातासारखंच लागतं. ठीक आहे. तर वरी जी आहे ते आपल्याकडे उपवासाला लोक खातात. ओके, ठीक आहे. तर त्यालाच कोर्सो मिलेट, ब्रोमो मिलेट किंवा हॉग मिलेट, तिन्हीचं नाव एकच आहे. ठीक आहे. आणि हे तसे जरी तुम्हाला त्याच्या प्लांटचा फोटो पण दिसतोय. ओके, ठीक आहे. तर जसं आपलं ज्वारी बाजरी दिसतं तसंच दिसतं हे झाड, फक्त थोडंसं हाईट ने कमी आणि पानाची जरा साईज आणि स्पाइकलेट थोडस असं स्प्रेडिंग असते. ओके, तर वरी पॅसियम मॅलेकम, ओरिजिन आहे इंडिया, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, इट इज युज फॉर फिस्ट, फिस्ट म्हणजे उपवास. ओके, 12.5% फॉस्फरस, 1.1% फॅट अँड 68% कार्बोहायड्रेट, 68% कार्बोहायड्रेट, आणि क्रूड फायबर जे आहे ते 9.86. ओके, 9.8%. ओके, सीड अँड सोईंग, टाइम ऑफ सोईंग जून जुलै. जून जुलै मध्ये ह्याच सोईंग आहे सगळ्यांच, मायनर मिलेटचं सगळ्यांचं सोईंग जून जुलै मध्ये आहे, आणि बऱ्यापैकी सगळ्यांचं ओरिजिन इंडियाच आहे, आणि सीड रेट सगळ्यांचा जवळपास 20 to 25 kg ब्रॉडकास्टिंग साठी आणि 5 to 6 kg ड्रिलिंग साठी आहे. आता मागच्या क्रॉप मध्ये 8 to 10 kg होता. स्पेसिंग जे आहे ते सगळ्यात मायनर मिलेटचं 30x10 आहे, आणि सोईंग मेथड जे आहे त्या ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंगच आहे. ओके,
ठीक आहे. आता वय सगळ्यांनी खाल्लेली पण असेल, उपवास आला कधी ना कधीतरी स्वतःच्या घरी, त्यामुळे असं काही नवीन नाहीये. मॅन्युअरिंग 5 to 10 tons ऑफ एफ वाय एम, 5 to 10 tons एफ वाय एम आणि 40 to 20 एनपीके केजी पर हेक्टर, 40-20-20 एनपीके केजी पर हेक्टर. त्यामध्ये सेम 20 किलो नायट्रोजन, 20 किलो फॉस्फरस आणि 20 किलो पोटॅश ऍट द टाइम ऑफ सोईंग आणि राहिलेला 20 किलो 1 month आफ्टर सोईंग. ओके. हार्वेस्टिंग अँड ईल्ड, हार्वेस्टिंग अँड ईल्ड, दिस क्रॉप इज मॅच्युअर 16 to 75 डीएएस आफ्टर सोईंग. 60 ते 75 दिवसामध्येच मॅच्युअर होतं, अतिशय लवकर मॅच्युअर होतं हे क्रॉप. ओके. जवळपास 2-2.5 महिन्यामध्येच मॅच्युरिटी येते. क्रॉप्स आर रिमूव्ह अँड ड्रायड इन सनलाइट, कणीस तोडायचं आणि उन्हामध्ये वाळवायचं आणि नंतर बल्डिंग मशीन मधून काढून घ्यायचं. सो द ग्रेन्स विल सेपरेट आउट. ग्रेन यील्ड जे आहे ते 20 to 25 क्विंटल्स पर हेक्टर आहे, 20 ते 25 क्विंटल्स पर हेक्टर. आणि स्ट्रॉ यील्ड जे आहे ते 60 to 80 क्विंटल्स पर हेक्टर, 60 ते 80 क्विंटल्स पर हेक्टर आहे. व्हरायट्या ज्या आहेत ते K1, CO2, TRC2 अँड CO4. ओके. K1, CO2, TRC2 अँड CO4 ह्या ज्या आहेत ह्या व्हरायट्या नाचणीच्या, सॉरी वरीच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं जे क्रॉप आहे, ठीक आहे, मायनर मिलेट्स मधलं, ठीक आहे, त्याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये बगर म्हणतो, बगर. ओके. ठीक आहे. तर एक मिनिटं, तुम्हाला जो स्क्रीन शेअर नाही झालेली त्यामुळे मी थांबलोय. ठीक आहे. तुम्हाला स्क्रीन शेअर झालेली नाही. तर कोरो मिलेट ज्याला आपण कॉमनली बगर असं म्हणतो, हा ओके, आता स्क्रीन आलेली आहे तुमच्या मोबाईलवर पण. कोरो मिलेट ज्याला कॉमनली आपण भगर असं म्हणतो, ठीक आहे, तर कोडो मिलेट भगर, तर इथं तुम्हाला दिसतंय प्लांट पण दिसतोय आणि सीड पण दिसतंय. भगर ही पण उपवासाला चालते. जशी वरी पांढऱ्या कलरची असते, भगर तांबड्या किंवा ब्राऊन कलरची असते, दोन्हीही उपवासाला चालणारे क्रॉप आहेत. ओके. ठीक आहे. आणि प्लांट पण तुम्हाला दिसतच आहे. ओके. त्याच्यानंतर कोडो मिलेट ज्याला आपण भगर म्हणतो, बॉटनिकल नेम आहे पॅसिपॅलेकम स्पोरोबॅकलन. ओके. पॅसिपॅलेकम स्पोरोबॅकलन ओरिजिन आहे ऑस्ट्रेलिया, आपल्या देशाचं ओरिजिन नाहीये, इंडियन ओरिजिन नाहीये भगर. तर इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट, इट इज ऑल्सो यूज फिश और उपवास, उपवासामध्ये वापरलं जातं. फॉस्फोरस आहे 8.3%, 1.4% फॅट अँड 16.1% कार्बोहायड्रेट. 65% कार्बोहायड्रेट, 1.4% फॅट अँड 8.3% फॉस्फरस. सीड अँड सोईंग. ओके. तर सीड अँड सोईंग मध्ये टाइम ऑफ सोईंग आहे जून ते जुलै, सगळ्यांचं सारखंच आहे. सीड रेट 12 ते 15 केजी पर हेक्टर, सगळ्यांचा जवळपास सारखाच आहे, काहीचा फक्त कमी आहे, कुणाचा 6 ते 8 आहे किंवा कुणाचा 8 ते 10 आहे. स्पेसिंग 10 by 13, 13 by 10 सेंटीमीटर, 30 by 10. पहिला आकडा असतो रो टू रो, दुसरा असतो प्लांट टू प्लांट. मेथड ऑफ सोईंग ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. ओके. आता येतोय का साऊंड? आता येतोय का साऊंड? साऊंड येतोय का? चॅट बॉक्स मध्ये टाइप करून टाका मेसेज, येत असेल तर येस म्हणा. येतोय. ओके. ठीक आहे, चालतंय. ते काय झालं, नेट गेल्यामुळे मध्येच स्क्रीन शेअरिंग स्टॉप झालं. ओके. ठीक आहे. आता ओके, कळलं मला की येतोय साऊंड. ओके. तर आपलं जे चालू होतं तेच कंटिन्यू करतोय मी. स्क्रीन दिसत नाही, एकच मिनिट थांबा. मी स्क्रीन शेअर दिलेली आहे का? शेअर होईल स्क्रीन. हा आली. ओके ओके, आली, येतोय. ठीक आहे. ओके, चला. तर कोडो मिलेट ज्याला आपण भगर म्हणतो, तर हे जो ओरिजिन आपलं नाही ऑस्ट्रेलियाचं आहे. ओके. त्यानंतर मॅन्युअर फर्टिलायझर 5 to 10 tons पर हेक्टर एफ वाय एम, 5 ते 10 tons पर हेक्टर एफ वाय एम आणि 40-20-20 एनपीके. स्प्लिटिंग करायचं आता मी काय वारंवार तेच ते सांगत नाहीये. हार्वेस्टिंग आणि ईल्ड 60 ते 75 दिवसामध्ये मॅच्युअर होतं, जसं आपली वरीन मॅच्युअर होते. आणि कनिस्कट करायचं, उन्हामध्ये वाळवायचं आणि मशीन मधून गाळून घ्यायचं. ग्रेन ईल्ड आहे 16 to 15 क्विंटल्स पर हेक्टर. ओके. 6 ते 15 क्विंटल पर हेक्टर.
आणि स्ट्रॉबेरी डाय 15 to 14 क्विंटल्स पर एकर, 15 ते 40 क्विंटल पर एकर. व्हरायटीज आहेत PSC1, PSC2, VPS 147 अँड 1. ओके, या आहेत त्याच्या व्हरायटी. त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे, ओके, तर जे नेक्स्ट क्रॉप आहे ते फक्त त्याचं बॉटनिकल नेमच आतापर्यंत विचारलेलं आहे. कधी असं याच्यावर सावा, ज्याला आपण म्हणतो सावा, त्याचा त्याच्यावर कधीही आतापर्यंत असा ब्रॉड क्वेश्चन कधीही पडलेला नव्हता. ओके, त्याला आपण लिटल मिलेट. ओके, तुम्हाला स्क्रीनवर अजून आलेलं नाहीये, 2 मिनिटं थांबा येईल. तर लिटल मिलेट फक्त कॉमन नेम ज्याला सावा म्हणलं जातं. ओके, पॅनॅकम स्मार्टेसी. ओके, हे त्याचं बॉटनिकल नेम आहे. सो लिटल मिलेट, दॅट इज कॉमन नेम सावा, पॅनॅकम स्मार्टेसी, ह्याच्यावर कुठलाही असा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आतापर्यंत पडलेला नाहीये, फक्त ऑब्जेक्टिव्हला विचारलेला आहे. ओके, तर लिटल मिलेट, ठीक आहे, तुम्हाला स्क्रीन आली का? लिटल मिलेट दिसतंय का तुम्हाला स्क्रीनला? माझ्या मोबाईलची स्क्रीन गेलेली आहे त्यामुळे मी म्हणतोय तुम्हाला, ठीक आहे, असे तर येस म्हणून टाईप करा. तर लिटल मिलेट जे असतंय ते फक्त आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हलाच विचारलं गेलेलं आहे. ओके, पॅनिकम स्मार्टियासी, कॉमन नेम सॅवा. ओके, ज्याला आपण लिटल मिलेट्स असं म्हणतो. ओके, ठीक आहे. तर आता तुम्हाला डिसीजेस ऑफ जवार, बाजरा आणि मेज हे थोडेसे डिसीजेस जे होते ज्वारी बाजरी आणि मेजचे टेस्ट तुम्हाला मी मागच्या कड्यामध्ये दाखवले होते. ज्यावेळेस मी राईस कव्हर केलता त्यावेळेस तुम्हाला यातले टेस्ट दाखवलेले होते, डिसीजेस दाखवायचे राहिलेले होते. तर डिसीजेस मी तुम्हाला आता दाखवतोय. ओके, स्क्रीन दिसती का? ओके, काय होते, नेट सारखं सारखं जाते त्यामुळं काही वेळेस तुम्हाला मध्ये आधी प्रॉब्लेम येतोय ऐकायला किंवा काय प्रॉब्लेम येतोय समजून घ्यायला. ठीक आहे, त्याला काही इलाज नाही, आपल्याला आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मी तरी काय करणार, जसं आहे तसंच आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. ओके, ठीक आहे, आदन मधनं साऊंड ब्रेक होतोय किंवा काही वेळेस काय अडचण निर्माण होत आहेत, आय नो दॅट, बट आय एम हेल्पलेस अबाउट द इंटरनेट कनेक्टिव्हिटी ऑर द रेंज. रेंजचा प्रॉब्लेम आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येतोय. आवाज येतोय का आता? स्क्रीन विजिबल पुन्हा अडकलं बघा. काल पण मी आज घातलेला, काल तो मी हॉस्पिटलला नेला आणि 4 वाजता मी लावलेला काकेने माझी स्वतःला म्यूट ठेवा. काकी नवी चले ना नको खराब करलाय हा स्टोल देतो माझा भागवत भागवत मी हा म्यूट करत मला ग्रुप मध्ये बाहेर काढावं लागेल. तुम्हाला काय माहितीच नाही स्कॉल विषय खोटा. ठीक आहे, मी तुला रिमूव्ह करतोय, तुला काय म्यूट व्हायचं कळणार नव्हते. ओके, आवाज येतोय का आता? आज लय त्रास व्हायला लागलाय, सारखं सारखं स्क्रीन जाते. आता काय माझा पण इलाज नाही, मी तरी काय करणार. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला जसं मी सांगितलेलं होतं की पेस्ट तुम्हाला शिकवलेले होते ज्वारी बाजरी आणि मक्याचे, डिसीजेस राहिलेले होते. आज जे आहेत ते मी डिसीजेस जे होते आपले ते मी कव्हर करतोय. ओके, ठीक आहे. तर डिसीजेस ऑफ जवार, बाजरा आणि मेल, तर मेजरली ज्वारी बाजरीचा स्मट आणि अर्गट, दीज आर द मेजर डिसीजेस. स्मट आणि अर्गट हे जे आहेत हे ज्वारी बाजरी आणि मक्याचे मेजर डिसीज आहेत. त्यापैकी आता मी काय वाटते येस 79 नंबर, काय तुझा अडचण आहे? चार टाईप करून मेसेज कर, चार बॉक्स मध्ये मेसेज टाईप कर, हात वर करून ठेवण्यापेक्षा चार बॉक्स मध्ये मेसेज टाईप कर. ओके, सो डिसीजेस ऑफ बाजरा मेज. ओके,
साउंड ब्रेक होते का आता है क्लियर ऐकू येते काय का बघा नाही येते ओके ठीक आहे तर डिसीजन ऑफ जवार बाजरा आणि मेज तर ज्वारी बाजरी आणि मक्यामध्ये स्मट अर्गट आणि डाउनी मिल्ड्यू हे सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक डिसीजेस आहेत त्यापैकी आपण हे बघूया स्मट पहिला जो आहे सारखे सारखे लिंग जाते आणि लय त्रास व्हायला लागलाय पण आता काय इलाज करायचा काय करू शकत नाही आपण स्क्रीन जाते तर स्मट अर्गट आणि जे आहे आपलं तेच मी कव्हर अप करतोय तर स्मट जो आहे दिस डिसीज इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया ओके द सिम्पटम्स बिकम विजिबल ऍट द टाइम ऑफ ग्रेन फॉर्मेशन द स्मट स्पोर्स आर फॉर्मड इन अ प्लेस ऑफ हेल्दी ग्रेन्स अँड स्कॅटर्ड ऑन द इयर्स ब्लॅक कलर पावडर इज डेव्हलप्ड ओके तर हे जे आहे स्मट हा डिसीज जो आहे तो ग्रेनच्या म्हणजे लास्ट स्टेज जेव्हा असती ग्रेनची त्यावेळेस हा पडतो हा सीडबॉर्न डिसीज आहे स्मट स्पोर्स आर फॉर्मड इन द प्लेस ऑफ हेल्दी ग्रेन्स अँड स्कॅटर्ड ऑन द इयर्स ब्लॅक कलर पावडर डेव्हलप्ड आणि सीडच्या जागेवर ब्लॅक कलरची पावडर डेव्हलप्ड होते मग त्याच्यासाठी कंट्रोल मेजर काय आहे सल्फर सीड ट्रीटमेंट आहे 3 ग्रॅम पर केजी सल्फर जे आहे ते 3 ग्रॅम पर केजीला बियाण्याला चोळायचं किंवा 1.5 केजी 100 लिटर पाण्यामध्ये विटावॅक्स जे आहे फंजीसाइड त्याचा स्प्रे मारायचा 1.5 केजी विटावॅक्स 1000 लिटर पाण्यामध्ये घेऊन स्प्रे मारायचा फॉर कंट्रोलिंग ऑफ स्मट तर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फोटोग्राफ दिसेल ओके मगाशी पण दिसतच होता की ग्रेनच्या जागेवर काळ्या कलरची पावडरीज ग्रोथ दिसून येते काळपट कलरची म्हणजे जिथे ग्रेन लागले पाहिजे ओके हॅलो 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 ओके तेजस सारखं वारंवार रेंजचा प्रॉब्लेम येतो किंवा फ्लक्च्युएशन होत आहेत हे काय रेंजचा प्रॉब्लेम ओके तर आता ऐकू येते का स्क्रीन दिसते ऐकू येते स्मार्ट टाईप करून येस म्हणा असेल तर येते ओके ठीक आहे चलो रेंज मुळे सारखं कट होतंय किंवा डिस्कनेक्ट होतंय ठीक आहे काय गरज नाही आता स्मार्ट बघा जो आरे किंवा बाजीच्या जागेवर काळ्या कलरची पावडर डेव्हलप होते आणि काळ्या कलरची पावडर डेव्हलप झाल्यामुळे अतिशय इल्डमध्ये नुकसान होतं स्मार्टमुळे म्हणजे जिथे ज्वारीची ग्रेन आली पाहिजे तिथे बाजरीची ग्रेन आली पाहिजे जिथे मका लागली पाहिजे त्या जागेवर काळ्या कलरची पावडर डेव्हलप होते अलक्षामध्ये आणि हे काळ्या कलरची पावडर डेव्हलप झाल्यामुळे ओके काळ्या कलरची पावडर डेव्हलप झाल्यामुळे इल्डमध्ये खूप नुकसान होतं तर त्यासाठी कंट्रोल मेजर जे आहे ते सल्फर सीड ट्रीटमेंट करायची 3 ग्रॅम पर केजी बियाण्याला किंवा विटावॅक्स 1.5 किलो घ्यायचं 500 लिटर पाण्यामध्ये आणि स्प्रे मारायचा सो इट विल कंट्रोल द डिसीज नंतर डिसीज ऑफ जवार बाजरा मेन मध्ये दुसरा आहे डाउनी मिल्ड्यू ओके तर डाउनी मिल्ड्यू मध्ये हे काय डाउनी मिल्ड्यू मध्ये द यंग लीफ डेव्हलप्ड व्हाईटिश कलर पावडर तरुण पानावर किंवा यंग पानावर पांढऱ्या कलरची पावडर डेव्हलप होते द ग्रोथ ऑन द अपर एंड लोअर साइड ऑफ द लीफ पानाच्या वरच्या बाजूला आणि पानाच्या खालच्या बाजूला पांढऱ्या कलरची पावडर डेव्हलप होते विच बिकम अ प्रॉब्लेम फॉर फोटोसिंथेसिस यील्ड ऑफ द क्रॉप आणि त्यामुळे फोटोसिंथेसिस करायला प्रकाश संश्लेषण करायला कारण पांढऱ्या कलरची फंगलची पावडर आल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि उत्पादन कमी येतं कंट्रोल मेजर आहे 0.2% झायनेट ऍट द गुड लीफ स्टेज ओके झायनेटचं स्प्रेइंग करायचं ठीक आहे तर इथं तुम्हाला फोटो दिसतोय डाउनी मिल्ड्यूचा
पांढऱ्या कलरची जिथं हात लावलाय बघा डबल्स हात दिसतोय पांढऱ्या कलरची पावडर डेव्हलप होते मेलडीव याचा अर्थ पांढऱ्या कलरची पावडर डाऊनी मेलडीव आणि त्यामुळे झाडाचं फोटोसिंथेसिस व्यवस्थित होत नाहीये त्यासाठी झायनेम हे जे फंगिसाइड आहे ते स्प्रे करायचं त्याच्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे अर्गट ज्वारी बाजरी मक्यामध्ये अर्गट हा जो आहे तो नेक्स्ट डिसीज आहे द नेचर ऑफ डॅमेज दिस डिसीज इज कॉज्ड बाय फंगस क्लायरिसेप्स फ्युझिफॉर्मिस द सिम्पटम्स बिकम विजिबल ऍट द टाइम ऑफ ग्रेन फॉर्मेशन ओके जे सिम्पटम्स आहेत ते ग्रेन फॉर्मेशनच्या वेळी दिसतात अर्गट स्पोर्स आर फॉर्म्ड इन प्लेस ऑफ हेल्दी ग्रेन जे हेल्दी ग्रेन्स आले पाहिजे जिथे ज्वारी बाजरी किंवा मका दिसली पाहिजेत त्या जागेवर अर्गट जे एअर्स लाईक हॉनी सबस्टन्स चिकट चिकट द्रव तयार होतो शेमडा सारखा इट कंटेन टॉक्सिक ब्लॅक सबस्टन्स हार्मफुल टू द ह्युमन बीइंग्स ठीक आहे त्यामध्ये अर्गटॉक्सिन नावाचं सबस्टन्स असतं जे माणसासाठी हार्मफुल असतं ओके तर हे जे आहे ते अर्गट त्याला कंट्रोल मेजर आहे 0.15% सायनेट किंवा ब्रायन सोल्युशनची सी ट्रीटमेंट असते आता ब्रायन सोल्युशनची सी ट्रीटमेंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया तर मिठाच्या द्रावणामध्ये सीड डिप करायचे जे लाइट वेट असतील हलके असतील ते अर्गट अफेक्टेड सीड असतात ते काढून टाकायचे आणि हेल्दी सीड जे आहे ते सोयींगसाठी वापरायचं इथं तुम्हाला एक फोटोग्राफ दिसतोय अर्गटचा डिसीजचा एका साईडला बघा पांढरी व्हाइटिश कलरची ग्रोथ आहे पांढरी शेमडासारखी असं स्त्राव आहे आणि त्याच्यावर पुन्हा बॅक्टेरिया फंगस वाढतात आणि ते काळ्या कलरचं होतं दुसऱ्या साईडला काळ्या कलरचं झालेलं आहे बघा अर्गटमुळं तर पूर्णच पूर्ण इंट्रोडक्शन कारण की जिथे तुमची ज्वारी आली पाहिजे तिथं असे कणसं काळी पडल्यानंतर ना ते तुम्ही खाऊ शकता ना ते वापरू शकता त्यामुळं अतिशय मोठं नुकसान शेतकऱ्याचं या अर्गटमुळं होऊ शकतं किंवा होतच होऊ शकतेपेक्षा होतच त्याच्यानंतर आपला जो दुसरा टॉपिक आहे ठीक आहे तो आहे पल्सेस ठीक आहे ओके तर सिरियल्स आपलं शिकवून संपलेलं आहे मुलांना नाव आय एम एक्सप्लेनिंग अबाउट द पल्सेस आता मी जे आहे ते तुम्हाला पल्सेस एक्सप्लेन करणार आहे ओके सो व्हॉट इज मीन बाय द पल्सेस पल्सेस कशाला म्हणायचं ठीक आहे तर पल्सेस जे असतात ते एक मिनिट स्क्रीन शेअर करते पल्सेस आपले सिरियल शिकून संपलेले आहेत आय एम रिपीटिंग इट अगेन दॅट सिरियल क्रॉप जेवढे होते आपले चार मेजर ज्वारी बाजरी मका आणि राईस चारीच्या चारी शिकून संपलेले आहेत प्लस मायनर जे होते फॉग मिलेट हॉग मिलेट पोर्सो मिलेट फिंगर मिलेट किंवा नाचणी वरी सगळे शिकून संपलेले आहेत आणि सिरियल शिक्षण जे होता सिरियल तो सगळा शिकून संपलेला आहे आता मी चालू करतोय पल्सेस पल्सेस मध्ये ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम रेड ग्राम ओके हे जे आहेत हे पल्सेस आहेत पल्सेस म्हणजे काय कडधान्य ओके ज्याचे डाळ वर्गीय पिकाची बेसिकली ज्याच्या डाळी बनवल्या जातात ओके तर याला आपण पल्सेस म्हणतो ओके सो पल्सेस मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो स्क्रीन लवकर शेअर होत नाहीये दॅट्स वाय अगेन आय एम शेअरिंग द स्क्रीन इट अगेन स्क्रीन पुन्हा शेअर करतो ओके तर पल्सेस मध्ये स्क्रीन शेअरिंग इज पॉझिटिव्ह काय लेच त्रास व्हायला लागला नेटचा प्रॉब्लेम वारंवार क्रिएट होतोय आणि सारखं सारखं स्क्रीन शेअरला अडचणी येत आहेत आय डोंट नो असं होत नव्हतं आजच जरा त्रास व्हायला लागलाय थोडासा जास्त काय माहित नेटचा प्रॉब्लेम आहे काय 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 ओके तर पल्सेस मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ पल्सेस ठीक आहे स्क्रीन नाही आले तरी तुम्ही ऐकू शकता तुम्हाला ऐकू तरी येतेच ऐकू येत नसेल तर मेसेज टाकायचा पल्सेस आर नॉर्मली लेग्युमिनस फॅमिली क्रॉप पल्सेस जे आहे ते लेग्युमिनस फॅमिली क्रॉप मध्ये येतं ओके लेग्युमिनस फॅमिली म्हणजे काय द क्रॉप विच कॅन फिक्स द ऍटमॉस्फिअरिक नायट्रोजन इन टू द सॉइल ऍटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तो सॉइल मध्ये फिक्स करू शकतो मी तर पल्सेसचे तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगते ओके इट ऑल्सो फुलफिल द रिक्वायरमेंट ऑफ स्मॉल अँड मार्जिनल फार्मर स्मॉल आणि मार्जिनल फार्मर म्हणजे अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक ज्या शेतकऱ्याची जमीन 5 एकरापेक्षा कमी आहे त्याला आपण स्मॉल फार्मर्स म्हणजे जे 8 एकरापेक्षा कमी आहे त्याला आपण मार्जिनल फार्मर्स असं म्हणतो ओके तर अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांमध्ये ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम याची लागवड बऱ्यापैकी लोक करतात पल्सेस इज द फॉर मेंटेनिंग द फर्टिलिटी ऑफ सॉइल पल्सेस जे आहे ते सॉइल फर्टिलिटी मेंटेन करण्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जातं कारण की लेग्युमिनस फॅमिली मधलं असल्यामुळं ऍटमॉस्फिअरिक जो नायट्रोजन जो आहे ओके तर
नेट पुन्हा गेलत. ओके ठीक आहे, कळलं मला. ओके आई विल अगेन शेअर द स्क्रीन. मी पुन्हा स्क्रीन शेअर करतोय. ठीक आहे, आता तरी दिसाल किंवा दिसावी अशी अपेक्षा आहे. एकच मिनिट थांबा. तर मी स्क्रीन शेअर केलेली आहे, तुम्हाला दिसल किंवा दिसल अशी अपेक्षा आहे. ओके लेट्स सी व्हॉट वॉज हॅपनिंग. स्क्रीन येईल त्यावेळेस येईल तोपर्यंत मी बोलतो. ठीक आहे, तर पल्सेस जे आहे, पल्सेस नॉर्मली लेग्युमिनस फॅमिली क्रॉप आहे. इट विल फिक्स द ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जो आहे तो फिक्स करतो. ओके आणि मार्जिनल आणि सब मार्जिनल फार्मर साठी, ओके मार्जिनल आणि सब मार्जिनल फार्मर साठी चांगला आहे. सॉइलची फर्टिलिटी चांगली मेंटेन राहते. पल्सेस मीट द प्रोटीन रिक्वायरमेंट ऑफ द व्हेजिटेरियन इंडियन पॉप्युलेशन. पल्सेस मध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असतं, जवळपास 25% जवळपास असते पल्सेस मध्ये प्रोटीनचं प्रमाण. ओके आणि व्हेजिटेरियन पॉप्युलेशन जे नॉनव्हेज खात नाहीत, अंडी मटन मांस, त्या लोकांसाठी पल्सेस जे आहे इट इज अ बेस्ट ऑप्शन. हे खूप अतिशय चांगलं किंवा बेस्ट ऑप्शन आहे. ओके तर पल्सेसच्या बाबतीमध्ये ह्या काय पॉइंट किंवा हे जे मुद्दे आहेत हे महत्वाचे आहेत. ओके आता मला स्क्रीन दिसते का बघा, काय लय त्रास व्हायला लागलाय आज, तर इतका नेटचा प्रॉब्लेम आलाय. मी अक्षरशः वैतागलोय तुम्हाला खरं सांगतोय, हे मूर्खासारखं व्हायला लागले मला. काय कळ ना काय, एक तर स्क्रीन का शेअर होईल ना ते एक समजणं मला. एकच मिनिट थांबा, जरा होल्ड ठेवा. आणि त्यात वारंवार नेटचा आणि रेंजचा हा एक प्रॉब्लेम येतो, इतका त्रास व्हायला लागला आज. असं याच्या आधी इतक्या वेळेस कधी झाला नव्हता. ठीक आहे, आता काय होतोय तर होतोय. मी डबल स्क्रीन ट्राय करतो शेअर करायला. ठीक आहे, बघूया काय होतंय ते. बोलू नका, आधीच एकतरी तर डोकं दुखायला लागले स्क्रीन प्रॉपर शेअर होईना म्हणून. त्यात तुम्ही आणि कुणीतरी स्वतःला ओके सो आय विल शेअर द स्क्रीन लास्ट टाइम. होतोय का बघतो. ओके हा झाली. ओके फायनली दिसते का स्क्रीन, स्क्रीन दिसते का, आवाज ऐकू येतोय का. ओके ठीक आहे चला. तर महाराष्ट्र स्टेटमध्ये पल्सेसचा एरिया 32.75 लाख हेक्टर आहे. ओके महाराष्ट्र स्टेटमध्ये पल्सेसचा एरिया 32.75 लाख हेक्टर आहे आणि प्रोडक्शन आहे 24.13 लाख टन. ओके तर 737 kg पर हेक्टर म्हणजे जवळपास 7 क्विंटल यील्ड आहे पल्सेसची. पल्सेस कुठले, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, रेड ग्राम सगळे. 2013-14 साली इन इंडिया एरिया अंडर पल्सेस, जो एरिया अंडर पल्सेसचा आहे इट इज 234.17 लाख पर हेक्टर आणि प्रोडक्शन आहे 183.40 लाख. ओके ऍज लाईक द वे द शेअर इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये जेवढा एरिया आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा 13वा नंबर लागतो. सगळ्यात जास्त पल्सेसचं कल्टिवेशन जे आहे, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सोयाबीन असेल किंवा काही असेल, त्याचं कल्टिवेशन मॅक्सिमम मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त होतं. ओके पल्सेस कॅन बी यूज्ड ऍज अ कॅच क्रॉप ऑर कॅश क्रॉप. कॅच क्रॉप म्हणजे काय, इफ युअर सोईंग इज डिले, जर तुमचं सोईंग उशिरा होणार असेल, सो यू कॅन कल्टिवेट द पल्सेस. कारण की पल्सेस कॅन बी ग्रोन इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, अतिशय कमी वेळेमध्ये पल्सेस उगवून येतात. हा तर पल्सेस समजा एका पाऊस उशीर आला, ज्वारी बाजरी लावायला उशीर झाला, तर तुम्ही ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम लावू शकता. 2-2.5 महिन्यात येणारं पीक आहे म्हणून त्याला कॅच क्रॉप म्हणतात. सम पल्सेस युज्ड ऍज अ मेडिसिन. ओके काही मध्ये मेडिसिनल व्हॅल्यूज पण आहेत. ओके तरी पण आपल्या देशामध्ये पल्सेसचं प्रोडक्शन कमी येतं. काही फॅक्टर्स आहेत
because of that factors the production of pulses is low kami ahe tyapaiki pehla ahe agroclimatic factor agroclimatic factors madhe pulses normally cultivated on rain fed condition only 8% of area is under irrigated aplyakade jevade pulses lavle jatat tyapaiki jawalpas 92% pulses ya rain fed conditions var ahet irrigation chi soy naste fakt 8% area ha irrigated var ahe okay due to the uncertain and uneven distribution of rainfall stability in yield will not achieved ani uncertain ani uneven distribution asyamule pavsacha yield stability to utpadan bharpur yet nahi okay lack of high yielding varieties je green gram black gram je ahe hecha navin navin variety vidyapith sarkha kadat nahi ka private company apan kadat nahi ki loka jast magni naste tyamule because of insufficient research old and poor low yielding variety used by the farmer त्यामुळे जुन्या त्याच त्याच व्हरायटी लोक वर्षानुवर्ष वापरतात हा एक प्रॉब्लेम आहे त्यानंतर इनप्रॉपर ऍग्रोक्लायमॅटिक क्लायमॅटिक कंडिशन ग्रोइंग ऑफ क्रॉप अँड लो फर्टाइल सॉइल प्लस लेस मॉइश्चर इनअप्रोप्रिएट फर्टिलायझर अँड इरिगेशन मॅनेजमेंट शक्यतो लोक पल्सेस कुठे लावतात ज्या शेतामध्ये दुसरं कुठलं पीक लावलेलं नाही माळा नाही जेवढे येईल तेवढे येईल उत्पादन नुसतं पेरायचं आणि हार्वेस्टिंग करायला जायचं त्याला वेडिंग करायचं नाही फर्टिलायझर द्यायचे नाही वेळच्या वेळी इरिगेशन द्यायचं नाहीये त्यामुळे पल्सेसचं जे उत्पादन आहे ते आपल्या देशामध्ये कमी येतं लॅक ऑफ युझिंग हाय टेक्निक्स कल्चरल प्रॅक्टिसेस असतील हर्बिसाइडल ट्रीटमेंट असतील सेट ट्रीटमेंट्स असतील हे काय लोक एवढं काळजी करत नाहीत जसं ऊसामध्ये करतात भातामध्ये करतात इम्प्रॉपर सोईंग ऑफ द पल्सेस हाताने विस्कटलं जातं ड्रिलिंग प्रॉपर केलं जात नाही सीड रेट रूट रूट प्लांट टू प्लांट स्पेसिंग मेंटेन केलं जात नाही आणि शेवटचा फॅक्टर आहे सोशल इकॉनॉमिकल फॅक्टर आता बऱ्याच वेळा काय होतं लोक याला निग्लेक्ट करतात बिकॉज इट डज नॉट गिव्ह द रिटर्न्स एवढे पैसे मिळत नाहीत त्यामुळे लोक जास्त असं कर्ज काढून पैसे लावून किंवा मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून पल्सेस कल्टिवेशन करायच्या भानगडीत पडत नाहीत येतील ते येईल आणि जाईल ते जाईल असा एक बेसिकली ऍटिट्यूड असतो त्याच्यानंतर आपलं जे आहे ते आहे ग्रीन ग्राम ओके तर ग्रीन ग्राम मध्ये एकच मिनिट तुम्हाला एक मी फोटो दाखवतो ग्रीन ग्रामचा ओके तर ग्रीन ग्राम जे आहे ठीक आहे ग्रीन ग्राम ठीक आहे दिसतोय का तुम्हाला फोटो कदाचित दिसत नाही हे वाटत एकच मिनिट स्टॉप शेअर करतो आणि पुन्हा शेअर करताना ग्रीन ग्रामचा फोटो तुम्हाला दाखवतो ठीक आहे आता दिसेल कदाचित ठीक आहे तर ग्रीन ग्राम जे आहे ओके नाव द फोटो इज विजिबल ठीक आहे तर ग्रीन ग्रामच्या शेंगा बघा कशा दिसतात लांब लचक असतात ठीक आहे तर ग्रीन ग्राम जे आहे ते आहे विघणारे एडिएटा आता नावावरूनच कळतं की त्याचा जो कलर असतो ग्रीनचा तो हिरवा असतो ओके ग्रीन ग्राम ठीक आहे हिरव्या कलरचं असतं त्याला आपण ब्लॅक ग्राम आणि ग्रीन ग्राम ही दोन्ही पिक जवळपास सारखीच आहेत ओके ब्लॅक ग्राम आणि ग्रीन ग्राम हे जवळपास सिमिलरच पिक आहेत ठीक आहे तर एकाला आपण म्हणतो उडीद आणि एकाला म्हणतो मूग तर विघना रेडिएटा फॅमिली लेग्युमिनसी ठीक आहे आणि सब फॅमिली पेपलिनसी आणि ओरिजिन आहे इंडिया तर ग्रीन ग्राम जे आहे ज्याला आपण मूग म्हणतो तुम्ही मुगाची आमटी खाल्ली असेल भाजी खाल्ली असेल ठीक आहे तर जिओग्राफिकल एरिया इंडिया पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका थायलंड कंबोडिया व्हिएतनाम इंडोनेशिया मलेशिया साऊथ चायना या भागामध्ये ग्रीन ग्राम लावलं जातं इन महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्य प्रदेश राजस्थान बिहार या राज्यांमध्ये लावलं जातं इट कॅन बी कल्टिवेटेड इन ऑल डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र एक्सेप्ट कोकण कोकण सोडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये लावलं जातं शक्यतो मराठवाड्यामध्ये जास्त लावलं जातं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये एरिया अंडर ग्रीन ग्राम तो 3 ते 3.5 लाख पर हेक्टर आहे एवढा एरिया आहे ओके त्याच्यानंतर इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट जे मूग आहे इट इज द थर्ड इम्पॉर्टंट क्रॉप ऑफ द पल्सेस नेक्स्ट टू द चिक्पी चिक्पी नंतर पल्सेस मध्ये म्हणजे तूर चिक्पी नंतर सगळ्यात महत्वाचं आहे वर्सटाईल फॉर द ग्रीन फॉरेज अँड ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप तुम्ही ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप म्हणून वापरू शकता फॉरेज क्रॉप म्हणून वापरू शकता ग्रीन क्रॉप म्हणून वापरू शकता ओके
सोल क्रॉप म्हणून वापरू शकतात. एनरिचमेंट ऑफ द सॉइल फर्टिलिटी बाय फिक्सिंग ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, कारण लेग्युमिनस फॅमिलीचं क्रॉप असल्यामुळं ह्याच्या मुळावर गाठी असल्यामुळं ऍटमॉस्फिअर मधला जो नायट्रोजन आहे तो सॉइल मध्ये फिक्स करतं. हायली न्यूट्रिशियस, 25% प्रोटीन असते. लक्षात ठेवा पल्सेस मध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन असते. जी लोक नॉनव्हेज खात नाहीत, अंडी मटन मांस, त्यांच्यासाठी ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम खाणं अतिशय उपयुक्त आहे. त्यांच्या शरीरामधली प्रोटीनची गरज जी आहे हे ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम पाहू शकतं. तर 25% प्रोटीन असते. मूग डाळ इझी फॉर डायजेशन मेकिंग करी. मूग डाळ जी आहे ती पचायला अतिशय हलकी असते. ओके, आणि ते डोस्यामध्ये किंवा उडीद वड्यामध्ये किंवा वड्या अशामध्ये बऱ्याच प्रकारे वापरलं जातं. मूग ऑल्सो कंटेन ॲस्पॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन, रायबोफ्लोविन अँड थायमिन. इट इज ऑल्सो नोन ॲज अ कव्हर क्रॉप अँड रिड्युसेस द सॉइल इरोजन. ओके, हे जे आहे हे सॉइल इरोजन कमी करतं, कारण की सॉइल सरफेस चांगल्या प्रकारे कव्हर करतं. ओके, आणि पावसाचा थेंब मातीवर जोरात आपतून इरोजन होत नाही. दॅट्स वाय ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम इज ऑल्सो कॉल्ड एज स्मूदरिंग क्रॉप. स्मूदरिंग क्रॉप म्हणजे काय? द क्रॉप विच ग्रो स्पीडली अँड कव्हर द सॉइल सरफेस अँड रिड्यूस द इरोजन. ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम पानं पसरत असतात, जमिनीवर लवकर उघडून येतात, त्यामुळे पावसाचा थेंब मातीवर पडत नाही आणि सॉइल इरोजन जास्त होत नाही. इट इज स्मॉल हर्बियासियस ॲन्युअल प्लांट विथ 16 to 100 cm हाईट. हे जे आहे हर्बियासियस प्लांट आहे, 60 to 100 cm हाईट पर्यंत उघडून येतो. क्रोमोझोम नंबर 24 आहे. फ्लावर आर बॉर्न इन अ क्लस्टर. ओके, एका जागेवर गुच्छामध्ये येतात, त्यात तुम्हाला शेंगा लागतात. पॉड्स आर लॉंग अँड सिलेंड्रिकल. मी तुम्हाला मगाशी फोटो दाखवला होता, लांबड्या असतात आणि एका पॉड मध्ये ओके 4 to 10 सीड असतात. रूट सिस्टम जी आहे ती टॅप रूट सिस्टम आहे. एकच रूट असतो, जमिनीमध्ये थोडासा डीप जातो. लीव्स आर ट्रायफॉलिएट. ट्रायफॉलिएट ह्याचा अर्थ काय? एका जागेवर तीन पानं. तुम्ही गुगल अर्थवर फोटो बघा ग्रीन ग्रामचा, एका जागेवर तीन पानं दिसतील तुम्हाला, त्याला ट्रायफॉलिएट म्हणतात. सीड आर स्मॉल ग्रीन इन कलर. सीड जे असतात ते हिरव्या कलरचे असतात, म्हणून त्याला आपण मूग म्हणतो. सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. ओके, त्याच्यानंतर ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम दोन्ही ऍट अ टाइम सांगतोय, यात वेगळं काही नाहीये. ऍट अ टाइम जरी सांगितलं तरी चालेल. ग्रीन ग्राम इज कल्टिवेटेड ऑन मेडियम टू सँडी लोम सॉइल. ओके, हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये कल्टिवेट केलं जातं. पीएच 6.5 to 7.5. ग्रीन ग्राम कॅन बी ग्रोन पुअर फर्टाईल सॉइल. लोक हलक्या जमिनीमध्ये पण लावतात. वॉटर लॉगिंग इज हार्मफुल फॉर द क्रॉप. पाणी साठून नाही राहिलं पाहिजे. इट कॅन नॉट टॉलरेट सलाइन अँड अल्कलाइन कंडिशन बिकॉज नोड्युलेशन इज अफेक्टिव्ह. सलाइन अल्कलाइन कंडिशन मध्ये चांगले येत नाही, नाहीतर जे नोड्युल्स आहेत मुळावर ज्या गाठी डेव्हलप होणार आहे ते व्यवस्थित होत नाही. क्लायमॅटिक रिक्वायरमेंट. ग्रीन ग्राम इज अ ट्रॉपिकल क्रॉप मोस्टली इन अ रेनफील्ड. ओके, उष्णतमट वातावरणामध्ये उगवून येणार आहे. ग्रोईंग अप टू द हाईट ऑफ 200 MSL मीन सी लेवल. 200 MSL समुद्र सपाटीपासून उंचीवर. टेम्परेचर रिक्वायरमेंट आहे 22 to 32 degrees Celsius आणि रेनफॉल आहे 600 to 750 mm. 600 to 750 mm सफिशियंट टाइप ऑफ. इट कॅन टॉलरेट द वॉर्म क्लायमेटिक कंडिशन. ओके, उष्ण दमट वातावरण चालतं. प्लॉविंग, आता लँड प्रिपरेशन, जमीन कशी तयार करायची. प्लॉविंग इज कॅरिड आउट अप टू 15 to 20 cm इन समर मंथ. ओळ्यामध्ये 15 to 20 cm खोल नांगरट करावी. ऍप्लिकेशन ऑफ 5 to 6 tons FYM शेणखत चांगलं कुजलेलं आणि हॅरोइंग ऑर रोटावेटर युज टू मेक अ सीड कॉम्पॅक्ट फर्म अँड लूज. देन सीड ट्रीटमेंट. आता ग्रीन ग्राम असू दे किंवा ब्लॅक ग्राम असू दे, सीड्स आर ट्रीटेड विथ 4 grams कॅप्टन थायरम. ओके, फॉर कंट्रोलिंग ऑफ सीड बॉर्न डिसीजेस. सीड बॉर्न डिसीजेस जे आहेत, जो विल्ट असेल, रूट रॉट असेल, तो कंट्रोल करण्यासाठी 4 grams कॅप्टन थायरम, बायोस्टीन, कार्बेंडिझियम कोणतंही फंजीसाइड तुम्ही वापरू शकता. आणि बिकॉज इट इज अ लेग्युमिनस फॅमिली क्रॉप, हे लेग्युमिनस असल्यामुळे एजोटोबॅक्टर ऍसिटोबॅक्टर वापरायचं नाहीये. रायझोबियम आपण वापरतो. रायझोबियम अँड PSB बायो फर्टिलायझर दोन्हीही 250 grams इच फॉर 10 kg ऑफ सीड. इट विल सेव्ह 25% नायट्रोजन अँड 25% इन्क्रीज इन यील्ड. तर रायझोबियमची सीड ट्रीटमेंट केल्यामुळं किंवा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाची सीड ट्रीटमेंट केल्यामुळं 25% नायट्रोजन आणि फॉस्फरसचा डोस वाचतो आणि उत्पादनामध्ये तुमच्या 25% वाढ होते. सोईंग टाइम खरीप सीझन मध्ये 15 June to 15 July
काही ठिकाणी रब्बी मध्ये पण लावतात, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सोईंग असते, आणि काही राज्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये पण लावतात 15 मार्च ते 15 एप्रिल. त्याच्यानंतर सीड अँड सोईंग, ड्रिलिंग ऑफ सीड कम फर्टिलायझर ड्रिल, पेरायचं सीड कम फर्टिलायझर ड्रिलनं. स्पेसिंग आहे 30 बाय 10, 30 बाय 10 सेंटीमीटर, अँड सीड रेट इज 12 to 15 kg पर हेक्टर, 12 ते 15 kg पर हेक्टर हा सीड रेट आहे. प्लांट पॉप्युलेशन 333,000 प्लांट पर हेक्टर, झाडाचं जे प्लांट पॉप्युलेशन आहे ते 333,000 प्लांट पर हेक्टर आहे. सोईंग डेप्थ 5 to 6 सेंटीमीटर डीप आहे, 5 ते 6 सेंटीमीटर डीप आहे सोईंगची डेप्थ, जास्त खोल लावायचं नाही. व्हरायटीज ओके, विशाखा, जळगाव 781, फुले मूग 2 विद्यापीठाची, TARM 12, T44, T1 कोपरगाव, BM4, BPMR 145, या ज्या आहेत विशाखा, जळगाव, फुले मूग या फेमस व्हरायटी आहेत. फर्टिलायझर डोस जो आहे, ऍप्लिकेशन ऑफ 5 to 6 टन पर हेक्टर FYM, आणि फर्टिलायझर डोस जो आहे 25 50 25, 25 50 25 NPKKG पर हेक्टर ओके. त्यापैकी 25% नायट्रोजन, 50% फॉस्फरस आणि 25% पोटॅश ऍट द टाइम ऑफ सोईंग. हिअर इन ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम ऑर रेड ग्राम देअर इज नो इन स्प्लिट ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर, बिकॉज दे द नायट्रोजन कॅन बी फिक्स फ्रॉम द ऍटमॉस्फिअर बाय द रूट्स ऑफ द प्लांट इट सेल्फ. पल्सेस असल्यामुळं, त्याच्या मुळावर गाठी असल्यामुळं त्या ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन स्वतःच्या स्वतः ऍब्सॉर्ब करून प्लांटला देऊ शकतं. त्यामुळे ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम आणि रेड ग्राम मध्ये स्प्लिटिंग करायची आवश्यकता भासत नाही. वॉटर मॅनेजमेंट, देअर इज नो एनी नीड ऑफ इरिगेशन ऍट द टाइम ऑफ रेनफॉल. पाऊस पडत असेल तर पाणी देण्याची आवश्यकता लागत नाही. जर ड्राय स्पेल पडला, इफ देअर इज अ ड्राय स्पेल इन खरीफ सीझन, तर 2 वेळा पाणी द्या. 1 इज ऍट द फ्लॉवरिंग स्टेज, फ्लॉवरिंग स्टेज जी असते 50 ते 60 DAS डेज आफ्टर सोईंग, आणि पॉट डेव्हलपमेंट ज्या वेळेस शेंगा लागतात 80 to 85 DAS ला ओके. त्याच्यानंतर आहे वीड मॅनेजमेंट ऑर इंटरकल्चरिंग, 2 to 3 विडिंग ऑर होईंग, 2 ते 3 विडिंग किंवा होईंग करायचं, कॅरड आउट करायचं ओके. 30 ते 35 दिवसानंतर इट विल रिड्यूस द क्रॉप वर कॉम्पिटिशन, आणि यूज ऑफ हर्बिसाइड बॅसॅलिन 1 kg पर हेक्टर ओके, डिझॉल्व इन 800 लिटर्स ऑफ वॉटर ऍज अ प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन ओके. म्हणजे बासालिन जे तणनाशक आहे ते प्री इमर्जन्स मारायचं. प्री इमर्जन्स म्हणजे काय? ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम सोईंग केलंय, रोगून यायला जो 5-7 दिवसाचा मध्ये गॅप असतो किंवा जो मध्ये वेळ असतो, त्यावेळेस बासालिन 1 kg घ्यायचं, 800 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि स्प्रे करायचं. सो इट विल कंट्रोल द प्री इमर्जन्स वीड ग्रोथ. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग, क्रॉप बिकम्स मॅच्युअर आफ्टर 18 to 90 DAS, 80 ते 90 दिवसानंतर क्रॉप मॅच्युअर होतं. लिव्ह कलर बिकम चेंज इन टू डार्क ग्रीन, पानाचा कलर डार्क ग्रीन होतो आणि पुन्हा हळूहळू पिवळा आणि काळा पडून जातो. ड्राईंग ऑफ द लीफ, मॉइस्चर पर्सेंटेज इन द सीड फॉल बिलो 16%, मॉइस्चर पर्सेंटेज जे आहे ते 16% खाली जातं. ग्रीन कलर चेंज ग्रीन, ग्रीनचा कलर जो असतो तो डार्क ग्रीन होतो. लीफ ड्रॉपिंग डाऊन बाय अपरूटिंग द प्लांट, पॉड्स आर रिमूव्ह देन युझिंग थ्रेशर, द ग्रीन्स आर सेपरेटेड. नंतर डाळा हाताने उपटायचा आणि शेंगा तोडून तो मशीन मधून गाळून घ्यायचा ओके. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर इल्ड जे आहे ते आहे 12 ते 15 क्विंटल पर हेक्टर, 12 to 15 क्विंटल्स पर हेक्टर एवढी इल्ड येते ओके. आणि ग्रीन ग्राम मध्ये जे इंटरक्रॉपिंग आहे मोस्टली ते आहे ग्रीन ग्राम प्लस व्हीट, ग्रीन ग्राम प्लस बार्ली, ग्रीन ग्राम प्लस सॅफ्लावर. म्हणजे इंटरक्रॉपिंग म्हणजे काय? बेसिकली इन आवर इंडिया पीपल आर कल्टिवेटिंग ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम ऑर तूर ऍज अ इंटरक्रॉप. जास्त आपल्या देशामध्ये इंटरक्रॉपिंगच केलं जातं. म्हणजे 2-4 वळी ग्रीन ग्रामच्या, 2-4 वळी गव्हाच्या, 2-4 वळी ग्रीन ग्रामच्या, 2-4 वळी बार्लीच्या, 2-4 वळी ग्रीन ग्रामच्या, 2-4 वळी सॅफ्लावरच्या. ग्रीन ग्राम प्लस लेनसीड, ग्रीन ग्राम प्लस पोटॅटो इंटरक्रॉपिंग केलं जातं. मिक्सड क्रॉपिंग म्हणजे काय? ऍट ए टाइम 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप सोन केलं जातं त्याला आपण मिक्सड क्रॉपिंग म्हणतो. तर ग्रीन ग्राम इज मिक्सड इन मेज, अपलँड पॅडी, कॉटन ऑर जवार ओके. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट येतो आपला ग्राम. ओके आवाज ऐकू येतोय का? कोणाला काय अडचण असेल तर टाईप करायचा मेसेज. विघ्नमुंगो फॅमिली लेगमिनसी आणि सब फॅमिली पॅटलिनसी. ओके ओरिजिन आहे ते आहे इंडिया. तर ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम या दोन्ही नाण्याच्या म्हणजे सॉरी तुम्ही असं म्हणू शकता ट्रीम्स आहे. जुळे भाव कसे असतात तसे हे दिसतात. ओके स्क्रीन दिसते का मुलांना तुम्हाला? साऊंड ऐकू येतोय का? मेसेज टाका. माझ्या मोबाईलवर दिसत नाही म्हणून. ओके ऐकू येते आता? आता ऐकू येते का? आता येते का क्लिअर? साऊंड ब्रेक होतोय. एकच मिनिट थांबा. आता ऐकू येते का? बघा हेडफोन लावलाय. ऐकू येते का व्यवस्थित? हेडफोन युज केलाय ऐकू येते का व्यवस्थित? ओके ठीक आहे चालते. ठीक आहे तर ब्लॅक ग्राम जे आहे ठीक आहे तर ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम हे जवळपास सारखंच असतं. त्याच्यामध्ये असं काही वेगळं किंवा वेगळ्या पद्धतीनं काय दुसरं काही नसतंच. दोन्ही आयडेंटिकल किंवा ट्विन्स क्रॉपच आहेत ठीक आहे. तर जसा ग्रीन ग्रामचा एरिया होता जिओग्राफिकल तसाच आहे हा. इंडिया पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका आफ्रिकेमध्ये येतं आणि महाराष्ट्रामध्ये युपी एमपी एपी तमिळनाडू आर द मेजर ग्रोईंग स्टेट. इट कॅन बी कल्टिवेटेड इन ऑल द डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र एक्सेप्ट कोकण. ओके महाराष्ट्र स्टेट ब्लॅक ग्राम 3 ते 3.5 लाख पर हेक्टर 3 ते 3.5 लाख हेक्टर एवढे एरियावर कव्हरअप होते. ओके ठीक आहे. इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स मध्ये वर्सटाईल फॉर द ग्रेन फॉरेज अँड ग्रीन मॅन्युअरिंग क्रॉप सेम आहे. ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्राम जुळ्या भावासारखंच आहे. फक्त ग्रीन ग्राम मध्ये 25% प्रोटीन होतं, ब्लॅक ग्राम मध्ये 24%. म्हणजे उडीद जो आहे आपला ब्लॅक ग्राम विघणारा एडिएटा त्यामध्ये 24% प्रोटीन आहे, 60% कार्बोहायड्रेट आहे. ब्लॅक ग्राम त्याच्यापासून डाळ बनवतो, चटकरी बनवली जाते, इडली डोश्यामध्ये वापरलं जातं किंवा वड्यामध्ये वापरलं जातं. ओके ज्याला आपण इडली वडा किंवा मेंदू वडा म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं. इट इज ऑल्सो नोन ऍज अ कव्हर क्रॉप फॉर रिड्युसिंग द सॉइल इरोजन. तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. बॉटनिकल डिस्क्रिप्शन हे स्मॉल हर्बेसियस ऍन्युअल प्लांट असते. 60 ते 100 सेंटीमीटर हाईट पर्यंत वाढतं. क्रोमोझोम नंबर 24 आहे. फ्लावर आर बॉर्न इन अ क्लस्टर. पॉड्स आर लॉन्ग अँड सिलेंड्रिकल. ओके प्रत्येक पॉड्स मध्ये 4 ते 10 सीड्स असतात. रूट सिस्टम टॅपच आहे ग्रीन ग्राम सारखीच. लीव्स आर ट्रायफोलिएट अँड कंपाऊंड. एका जागेवर 3 जे पान असतात ते दिसून येतात. तिथं पण तुम्हाला दिसत असेल. ओके मी थोडस मागे स्क्रॉल केलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल. आणि हे पण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. ओके ब्लॅक ग्राम जे आहे इथे दिसतंय बघा काही शेंगा काळ्या पडलेल्या आहेत आणि एका जागेवर 3 पानं असतात आणि पानं पसरट असतात. ओके ठीक आहे. ब्लॅक ग्रामची सीड स्मॉल असतात, सुरुवातीला ग्रीन कलरचे असतात, पुन्हा काळा कलर होतो डेव्हलप. ओके सॉइल ब्लॅक ग्राम कॅन बी कल्टिवेटेड ऑन मेडियम टू हेवी सॉइल. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये कल्टिवेट केला जातो. पीएच जो आहे तो 6.5 to 7.5. ग्रीन ग्राम कॅन बी ग्रोन ओव्हर फर्टाईल सॉइल. शक्यतो हलक्या जमिनीमध्ये लावतात. सेम आहे ब्लॅक ग्राम आणि ग्रीन ग्रामचं. वॉटर लॉगिंग चालत नाही आणि सलाइन अल्कलाइन कंडिशन चालत नाही. त्याच्यामुळे काय होतं नोड्युलेशन जे आहे ते अफेक्ट होतं. ब्लॅक ग्राम इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे पण उष्ण दमट वातावरणामधूनच येणारं पीक आहे. अल्टिट्यूड समुद्र सपाटीपासून हाईट 1800 मीन सी लेवल पाहिजे. टेम्परेचर जे आहे ते 22 ते 32 डिग्री सेल्सिअस. आणि रेनफॉल हॅलो हॅलो रेनफॉल जो आहे तो 600 to 750 mm सफिशियंट आहे. 600 ते 750 mm. इट कॅन टॉलरेट वॉर्म ह्युमिड क्लायमेटिक कंडिशन.
preparatory tillage planning is carried out by 15 to 20 cm in summer. उन्हाळ्यामध्ये नांगरट करावी, 5 ते 6 टन शेणखत टाकावं आणि रोटावेटर किंवा हॅरोइंग वापरून जमीन लूज आणि पोरस बनवावी. ओके, सीड ट्रीटमेंट ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामची दोघांची सेमच आहे. 3 ते 4 ग्रॅम कॅप्टन थायरम 23 कार्बेंडिझियम कोणतंही सीड ट्रीटमेंट करावी आणि सीड मॉन्टिसियस साठी आणि रायझोबियम आणि पीएसबी 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड सीड ट्रीटमेंट करावी. आता मी डबल डबल सांगत नाही, त्याच्यामुळे 25% नायट्रोजन आणि फॉस्फरस वाचतो आणि 25% इल्ड वाढते. खरीप मध्ये 15 जून ते 15 जुलै सोईंग टाइम आहे आणि समर मध्ये 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल आहे. ठीक आहे, ओके. आणि मेसेज टाइप करायला पोरांनो हात वर करू नका, कोणाला काही अडचण असेल तर मेसेज टाइप करा. मी अनम्यूट करत बसण्यात वेळ आहे माझा वाया जातोय. ओके, त्याच्यानंतर ड्रिलिंग स्पेसिंग आहे 30 बाय 10 सेंटीमीटर, सीड रेट आहे 12 ते 15 kg पर हेक्टर आणि प्लांट पॉप्युलेशन आहे 3,33,000 प्लांट पर हेक्टर. सोईंग मेथड आहे 5 ते 6 सेंटीमीटर डीप आणि व्हरायटी ज्या आहेत त्या प्रतीक हात हात वर करण्यापेक्षा चार्ट मध्ये मेसेज टाइप कर. T9, TAU1, BDU1, ओके, सिंधखेडा 1, TAU2 आणि TAU4 या ज्या आहेत त्या व्हरायटी फेमस आहेत. सिंधखेडा TAU, TAU4 आणि BDU1. ओके, हॅलो हॅलो. ओके, फर्टिलायझर्स मध्ये सेमच आहे ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामचं, 5 ते 6 टन FYM आणि फर्टिलायझर डोस 25-50-25. लेग्युमिनस फॅमिलीचं क्रॉप असल्यामुळे स्प्लिटिंग करायची गरज नाहीये, ऍट द टाइम ऑफ सोईंगच द्यायचं आहे. आणि इरिगेशन ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामचं सेमच आहे. पाऊस पडत असेल तर पाणी देण्याची आवश्यकता नाहीये, पाऊस जर पडत नसेल तर फ्लॉवरिंग स्टेजला एकदा 50 ते 60 दिवसानंतर आणि ज्यावेळी शेंगा लागतात पॉट डेव्हलपमेंटला 80 ते 85 दिवसानंतर पाणी दिलं पाहिजे. वेड मॅनेजमेंट मध्ये सेमच आहे ग्रीन ग्राम आणि ब्लॅक ग्रामची, एकदा भांगलण करा. नसेल जर तणनाशक मार्ग असेल हर्बिसाइड बॅसॅलिन 1 kg 800 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं, टेरल्यानंतर लगेच स्प्रेइंग करायचं. आफ्टर द सोईंग इमिजिएटली यू हॅव टू डन द स्प्रेइंग प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन. हार्वेस्टिंग क्रॉप बिकम मॅच्युअर आफ्टर 18 to 90 डेज, 80 ते 90 दिवसामध्ये क्रॉप मॅच्युअर होत. लिव्ह कलर बिकम चेंज टू ब्लॅक, पानाचा कलर ब्लॅक होतो, पॉड्सचा कलर सुद्धा ग्रीनचा ब्लॅक होतो. ओके, आणि ग्रेनचा कलर सुद्धा ब्लॅक होतो. पानं गळून पडतात, झाड उठायचं, शेंगा सेपरेट करायच्या आणि मळणी मशीन मधून गाळून घ्यायचं, थ्रेशिंग करायचं. ओके, त्यानंतर इल्ड जे आहे ती 12 ते 15 क्विंटल पर हेक्टर आहे, 12 to 15 क्विंटल पर हेक्टर. ब्लॅक ग्राम मध्ये इंटरक्रॉपिंग पण केलं जातं, ब्लॅक ग्राम प्लस व्हीट, ब्लॅक ग्राम प्लस बार्ली, ब्लॅक ग्राम प्लस सॅफ्लॉवर, ब्लॅक ग्राम प्लस लिनसीड, ब्लॅक ग्राम प्लस पोटॅटो आणि ब्लॅक ग्राम मध्ये मिक्स क्रॉपिंग पण केलं जातं. ओके, मेन्स अपलँड राईस किंवा कॉटन जवार मध्ये पण ब्लॅक ग्राम मध्ये कल्टिवेशन केलं जातं. ओके, ठीक आहे. तर